लावू नकस मला कावेरी, माझ्या वासराचा जीव घेतलायस तू, तू कधीच आई होऊ शकत नाही। पांडुरंग, याआधी स्वतःलाच लईदा प्रश्न विचारलाय बघ, पण त्याचं उत्तर काय गावलं नाही बाबा। पण आज पुण्यांदा तो प्रश्न माझ्यामोर उभा ठाकला, आज का तू मला असा दरिद्री जन्म दिलास, काय मिळालं तुला मला याच? अपुरं बाई पण देऊ, काय मिळालं तुला? माझी कूस अशी कोरडीस ठेवून काय मिळालं तुला पांडुरंगा? सांग ना। आयुष्यभर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात ना माझ्याबद्दल दया पाहिलीये नाही तर दुस्वास, हीच ती जी स्वतःच्या घराचं गोकुळ करू शकली नाही, म्हणून दुसऱ्याचं गोकुळ आपलं मानून राहिली। लेकरांनी लई जीव लावला, लई माया केली, आणि त्या दुःखानं खपली धरली बघ। पण काल अचानक साळून ती खपली खरवडून काढली। आता ज्यांना तू तुझी लेकर म्हणतीस ना, ते भी सोडून जातील तुला, आणि जग तुला सदैव आठवण करून दे, तू कधीच आई होऊ शकत नाही। पण बरोबर बोलली साळू, खरंच बोलली, भागी कुलक्षणी मीच मारले तिच्या वासराला। माझी सावली कुणावर भी पडता कामा नये, शपाय हसतोय तो। जी आपल्या लेकराला बघून डोळे पुसते, आपले अश्रू आणि आपल्या वेदना लपवते, ती आई असते। तू पुन्हा एकदा हे सिद्ध केलंयस की तुझ्यात मातृत्व उतप्रोत भरलंय, असं निस्त म्हणायचं आणि आपलं समाधान करून घ्यायचं, कारण तेच सत्य। तू सुलक्षणी आहेस की कुलक्षणी हे कुणी ठरवायचं? तू कुणाच्या मरणाचं नाही तर आमच्या जगण्याचं कारण आहेस। आई बाबा गेल्यानंतर तूच आम्हाला जगवलंस, आम्हाला जपलंस। तू नसतीस तर कोणी केला असता आमचा सांभाळ? ध्याना, सांभाळ करणं येगळ, अनंकुर फुटलेल्या मातीला जे सुख मिळत ना ते येगळ, ते सुख माझ्या नशिबात नाही। एक नाजूक कोवळा जेव्हा आपण निर्माण केला हे त्या मात, ज्ञाना तू माझी समजूत नको घालू, मी अपशकुनी हाय हे सत्य आहे। तू किती बी काय बी सांगितलं तरी त्यात बदल होणार नाहीये ना। तुझा हित ना
मला एकलीला बसायचं आहे. सांभाकर नाहीये ग, अनंकुर फुटलेल्या मातीला जे सुख मिळत ना ते येगळ, ते सुख माझ्या नशिबात नाही. ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर. आम्ही तुमासनीच भेटायला येत होतो. साळू कशी आहे? फार कोमेजून गेली हो. काल रातभर हमरून हमरून रडत होती अंधारात. काळी चिरल्यागत झालो. पण आज सकाळच्या आला तर काय झालं? साळून दूध द्यायचं बंद केलं ज्ञानेश्वरा. काय होय? पाटलाला सांगितलं आम्ही की साळूच असं झालंय. मग काय, पाटलानं साळूचं दूध नाही म्हणल्यावर धान्य देणं बी बंद केलंय आमचं. सकाळपासनं पोटात डबरा पडलाय हो. ज्ञानेश्वरा, साळून उद्या बी दूध नाही दिलं तर पाटलाला काय सांगू आम्ही? आम्ही उपाशी मरू हो ज्ञानेश्वरा. आमासनी तिच्या यज्ञा कळता तो, पण आमच्या यज्ञेच काय? आमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ज्ञानेश्वरा. तुम्ही एकदा बोलाल साळूशी. ज्ञानेश्वर, तुमासनी बी कसला त्रास होतोय का? मला तुमच्या डोळ्यात यज्ञा दिसत्यात. केव्हा केव्हा स्वतःचं दुःख निवारण्याचा मार्ग हा दुसऱ्याचे अश्रू पुसण्याने मिळतो. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं इतरांच्या परिस्थितीत सापडतात. म्हणजे काही नाही, चला. उगा त्या ज्ञानेश्वराच्या बोलण्यात आलो आणि चूक करून बसलो. तोडायलाच पाहिजे होतं ते झाड. अरे पण तुला एवढी कसली घाई? हाय, मोलाची लय निकड आहे मला. अरे ते झाड ना फळ देतोय ना फुल, ते तोडून त्याचे काष्ट इकन आणि थोडं तरी मोल मिळवीन मी. आणि तुझा बा त्याला कसा बी समजावल रे? म्या चार दिवस रडल आणि जाईल इसरून. झालं तर मग परशुरामा. अरे अजून बी येळ गेलेली नाही. कुऱ्हाड घे आणि छाटून टाक झाड. छाटून टाक? नाही नाही, परत्यो ज्ञानेश्वर किंवा त्याच्या माणसापैकी कुणी परत आलं तर. तू येणार नाही अशी येळ बघ. म्हणजे? म्हणजे रामामध्ये जेव्हा त्याचा कीर्तन चालू असेल ना तेव्हा तेव्हा होते शुभ कार्य. मग तो बी येणार नाही आणि त्याची माणसं बी. कावेरी, अग त्या रोपट्याला बघ किती सुंदर कळी आली आहे. आता त्याच छानस फूल होईल बघ. अग नुसतं हू काय, इकडे ये बघ तर खर. नग. अग नग काय, इतके दिवस त्याच्यावर एवढी माया लावलीस ना, त्या मायेला आता सुंदर फळ येणार आहे. काका, माझ्या वाणी कुलक्षणीची दृष्टी तिच्यावर पडली ना
तो कळीचं फूल कवच होणार नाही बघा. कावेरी अगं मरून जाईल ती कळी. साळूच्या वासराचा जीव म्या नाही. आता त्या कळीचा जीव मला घ्यायचा नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च. माई पुत्र वियोगाचं दुःख होणं हे साहजिक आहे. हा विषाद कोणाच्याही पदरी येऊ नये, परंतु या दुःखालाही सुखाची किनारे तुझ्या लेकराचं मागच्या जन्मी कुठलंस कर्म अपूर्ण राहिलं होतं, म्हणून ते या जन्मी तुझं वासरू म्हणून जगात आलं. त्याचं कर्म पूर्ण झालं आणि ते निघून गेलं. ते कर्म पूर्ण झालं याचा आपण आनंद मानायला हवा. आता ते पुढच्या प्रवासाला निघाले. विश्वास ठेव, हा प्रवास सुखाचाच असेल. माई पाहिलंस, तुझ्या लेकराचा हा पुढचा जन्म आहे. ते किती सुखी आणि समाधानी आहे. आपलं लेकरू सुखात आहे, यापेक्षा अधिक माईला काय हवं. ज्ञानेश्वरा, अरे किती मायेने समजावतोस रे तिला. मातृत्व अनुभवण्यासाठी स्त्रीचाच जन्म घ्यावा लागतो असं नाही. इतरांचे अश्रू पुसणारे पुरुष ही सुद्धा माऊलीच असते. तूही तसाच आहेस. तुझ्या मनीचं हे वात्सल्य जपून ठेव. माझा विश्वास आहे तू सुद्धा अवघ्या विश्वाची माऊली होशील आणि तुझी कीर्ती चिरकाल तशीच राहील. चिरंजीव हो बाळा. बोलला साळूशी. हो म्हणजे साळू दूध देईल ना आता. आवा आधी ती बरी होईन का ते तरी विचारा. तुम्हास नाही तिच्या दुधाची चिंता आहे. कारण मला आपल्या संसाराची चिंता आहे. ज्ञानेश्वर, तुम्हाला माझं बोलणं स्वार्थाचं वाटत असेल, पण मला काळजी वाटते ती आमच्या लेकरा बाळांची. साळून दूध दिलं नाही तर पाटील आम्हाला धान्य देणार नाही.
आणि मग आम्ही रितपोट. मी समजू शकतो यांच्या मायेची ऊब आणि आपल्याला जाणवणारी उपासमारीची धग. ज्ञानेश्वर, मला तिच्याबद्दल माया नाही असं भी नाही, मला तिच्याबद्दल काळजी नाही असं भी नाही, पण आपण दोघेही साळूशी बोला. तिचं लेकरू जरी गेलं असलं तरी देखील ती एक आई आहे आणि आई आपल्या मायेच्या माणसांसाठी कधीही समस्या निर्माण करत नाही, उलट त्या समस्यांचं निवारणच करते. म्हणजे साळू दूध देईल? तुम्ही आपली समस्या तिला सांगा. केवळ जन्म देते तीच माता नसते, पालन पोषण करते तीही माता असते. साळू नक्की दूध देईल. लई उपकार होतील बघा. तुमचं आभार कसं मानवतेच? उलट मीच आपले आभार मानायला हवे. कावेरी मावशीला समजवायचा नवा मार्ग मला उमगला. म्हणजे? काही नाही, येतो. एक विनंती होती. माझ्यामुळं काल तुमचं कीर्तन अपुरं राहिलं, आज आमच्यासाठी तुम्ही कीर्तन कराल? पुंडलीक वरदा हारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. गुणीजन हो, जन्म आणि मृत्यू याविषयी माणसाला आयुष्यभर प्रश्न पडतात. माझा जन्म याच कुटुंबात याच परिस्थितीत का व्हावा? एखादा विशिष्ट गुण मलाच जन्मजात का लाभला किंवा तो मलाच का लाभला नाही? माझ्याच आप्तेष्टांचा मृत्यू हा अकल्पित का व्हावा? परंतु मंडळी, प्रत्येकाच्या जन्मामागे आणि मृत्यू मागे विशिष्ट कारण असतं. आणि याचाच दृष्टांत सांगणारी एक रंजक कथा आहे. कालनेमी नावाचा एक असुर होता. या असुराला 6 अपत्य होते आणि ही 6 मुलं यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. या 6 मुलांचे आजोबा म्हणजे हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूच्या मते कोणताही देव इतका सामर्थ्यवान नव्हता, परंतु त्याच्या नातवंडांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. याचा त्याला राग आला आणि याच रागाच्या भरात त्याने आपल्याच नातवंडांना शाप दिला की पुढच्या जन्मी त्यांचा वध केला जाईल आणि हा वध त्यांच्या जन्मदात्या पित्याच्याच हस्ते होईल. परशुरामा, त्या ज्ञानेश्वरांचं कीर्तन सुरू आहे कुठे? आणि माझं बार त्यो बी तिथंच आहे. चला, हीच येळ आहे ते निरुपयोगी झाडाची हत्या करण्याची. चला. कालनेमीचा नवा जन्म झाला आणि त्याच्या अपत्यांचा देखील. कालनेमीचा नवा जन्म म्हणजे कंस आणि त्याच्या 6 अपत्यांचा नवा जन्म म्हणजे देवकीची 6 अपत्य. मागच्या जन्मी यांचा पिता असणारा तो या जन्मी त्यांचा मामा होता आणि या कंस मामानेच या 6 अपत्यांची हत्या केली. पण का काय दोष होता त्या निष्पाप लेकरांचा? काहीच नाही, त्यांचा जन्म झाला तो नियतीचा खेळ पूर्ण करण्यासाठी आणि त्यांची हत्या झाली तीही नियतीचा खेळ पूर्ण करण्यासाठीच.
हात लावून अगस मला कावेली। कशापाय आलीस इथं? माझ्या वासराचा जीव घेतलायस तू। याचाच अर्थ जनन आणि मरण यांचे जन्मोजन्मीचे लागे बांधे असतात आणि प्रत्येक जन्मामागे आणि मृत्यूमागे पूर्वसंचित कारणीभूत असतं। याचाच अर्थ कोणाच्याही जन्मासाठी आणि मृत्यूसाठी स्वतःला दोषी ठरवणं हे अत्यंत अयोग्य आहे।